माननीय श्री श्रीनिवासजी पाटील साहेब जे फार आम्हाला मागच्या वर्षीपासून नुसत्या एका फोनवर आपल्या या सर्व भजन स्पर्धेची व्हिडिओ शूटिंग यूट्यूबवर टाकतात, कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नाही आणि त्यांचं स्वागत मी माननीय दादासाहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी सर्व स्वागताचा कार्यक्रम आटोपलेला आहे, ज्याचं मी सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी यांचं सर्वांचं शब्दसुमनानं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाच्या 51व्या सुवर्ण पुण्यतिथी निमित्त जे या ठिकाणी विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी दादाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो. आणि यानंतर या कार्यक्रमाचे जे काही आम्हाला जे काही कार्य करण्यासाठी याच्याबद्दलची माहिती प्रास्ताविकामधून या नगरीचे उपाध्यक्ष प्राध्यापक गिरीधर सिंग ठाकूर सर हे सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी 51व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आणि मंगळपीर नगरीचे आराध्य दैवत श्री संत बिरबलनाथ महाराज यांच्या 51व्या यात्रा महोत्सवानिमित्त दरवर्षी मंगळपीर शहरामध्ये विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात केलं जाते. मंगरुळपीर नगरातील आपण सर्व लोक भाग्यवान आहो की ज्या पावनभूमीवर हे सर्व आज मान्यवर बसलेले आहेत, याच ठिकाणी बसून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज हे आपल्या विचाराने लोकांना उद्बोधन करत होते आणि त्यांचा वारसा श्री बिरबलनाथ महाराज संस्थान आणि श्री अच्युत महाराज भजनी मंडळाच्या वतीनं आपण चालवत आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीतेतून जो त्यांनी संदेश आपल्याला देऊन एक राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, ग्रामस्वच्छता, सुंदर शहर, स्वच्छ शहर, ग्रामोन्नती अशा वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामगीतेतून त्यांनी आपल्याला एक मार्गदर्शनपर जे साहित्य दिलं त्या साहित्याचा भजनाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आपण या पुनीत भूमीतून करत आहोत. आपण सर्व लोकांनी या सर्व भजन स्पर्धेला आम्हाला भरभरून सहभाग दिला, सहकार्य केलं त्या सर्वांचं मी आभारी आहोत. ही भजन स्पर्धा आरंभ करण्यामध्ये आम्हाला आपले माजी राज्यमंत्री सुभाषभाऊ ठाकरे यांची सदैव प्रेरणा राहते, त्यांच्या मार्गदर्शनानंच आम्ही हा कार्यक्रम आणि या संस्थांचे सचिव रामकुमारजी रघुवंशी यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आम्ही उत्तरोत्तर पुढे ठेवू आणि त्यांची दिवसेंदिवस आपल्या नगरीतील लोकांना राष्ट्रसंतांच्या भजनांचा आस्वाद घेता येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.